अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनोने। पाहूया काही ठळक वृत्त। सध्या हिंदू मुस्लिम बांधवांचा एकात्मतेचा संदेश देणारा मोहरम उत्सव सुरू आहे। उर्दू तारखेप्रमाणे 1 ते 10 या दिवसात हा उत्सव मनवला जातो। या उत्सवाची विशेषता म्हणजे सर्व धर्म एकात्मतेचा संदेश या मोहरममध्ये बघायला मिळतो। बोधवडमध्ये साधारण 400 जवळपास हिंदू मुस्लिम भगत यात असतात। उर्दू तारखेप्रमाणे 1 ते 6 संदल व त्यानंतर 7 ते 10 या 3 दिवसात सवारी मिरवणूक काढतात। यात हिंदू बांधवही मोठ्या संख्येने सामील असतात। या दरम्यान 9 तारखेला अहवाला म्हणजेच अग्निकुंडामध्ये भगत उडी मारून अग्निपरीक्षा देतात। उर्दू तारखेप्रमाणे 10 तारखेला करबला करून उत्सवाची सांगता होत असते। ते आज मोहरमचा सण आणि आपल्यासोबत आता या ठिकाणी काही बांधव उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून या सणाविषयीच्या अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मोहरम या सण येथे बोधवडमध्ये हिंदू व मुस्लिम यांचं प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो। आजपर्यंत मला समजते तेव्हापासून 50 वर्ष झाले माझी सवारी बोधवडला बसते। आजपर्यंत येथे कोणतीही असा उचित प्रकार घडलेला नाही की जेणेकरून दोन्ही समाजाचे मन दुखतील अशी कोणतीही घटना घडलेली नाही। दोन्ही समाज मिळून येथे हिंदू मुस्लिम जी एकता दाखवत मोहरम देव्या गणपती एकत्र येतात। यावर्षी मोहरम व गणपती एकत्र आले त्यामुळे दोन्ही समाज मिळून हा सण साजरा करतो। ही परंपरा कैक वर्षापासून चालू आहे। कम से कम ही परंपरा चालू व्हायला 200 वर्ष पूर्ण झाले असतील आज माझ्या मते। पण येथे मोहरम हा सण मुस्लिमपेक्षा हिंदू हेच सर्वात जास्त साजरे करतात। हे मोहरमचे येथे वैशिष्ट्य आहे। दुरून दुरून लोक येतात। 1000 रुपयाचे धंदे होतात येथे। दुकानं स्टॉल लागले जातात। त्यानिमित्त येथे धंदे लोकांना रोजी रोजगार मिळतो। और धार्मिकतेचे प्रतीक म्हणून बाहेरगावून लोक येतात। त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात। मनातील इच्छा संपूर्ण पूर्ण होतात। ह्या प्रकारे येथे मोहरम साजरा केला जातो। मोहरम हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो? मोहरम हा सण हजरत हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे जे नातू होते इमाम हसन हुसेन त्यांना करबल्यात शहीद केले गेले आणि त्या शहीद केल्यामुळे त्यांची याद किंवा त्यांची आठवण म्हणून हा सण जिवंत आहे आणि तो असाच जिवंत राहील यापुढेही। त्याला कारण असं आहे की इथे मुस्लिमपेक्षा हिंदू लोकांच्या सवाऱ्या जास्त आहेत त्यामुळे हिंदू लोकांचा सहभाग यात जास्त आहे। आणि या अगोदरही सर्व सण एकत्र आले पण अनुचित असा कोणताही प्रकार घडला नाही। सर्व महिला मुलं पुरुष सर्व एकत्र असतात परंतु कुठल्याही प्रकारची छेडखानी होत नाही काही होत नाही अशा प्रकारे हा सण आम्ही साजरा करतो। सवाऱ्यांची स्थापना कधी होते? सवाऱ्यांची स्थापना मोहरमच्या 7 तारखेला होते। ते इस्लामनुसार आपल्या कॅलेंडरनुसार नाही इस्लामच्या नुसार ही 7 तारखेला होते। त्याच्यानंतर 9 तारखेला अवाला खेळला जातो आणि 10 तारखेला त्यांची सांगता होते। ज्याप्रमाणे बोधवड तालुक्याला हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक हे म्हटलं जातं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे एकाच कुटुंबामध्ये आपण बघू शकत आहात गणरायाची स्थापनाही झालेली आहे आणि त्याच कुटुंबामध्ये आपण या ठिकाणी बघू शकत आहात की मोहरम सण देखील तितकाच उत्साहात साजरा केला जात आहे आणि मोहरमची सवाऱ्यांची स्थापना देखील या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येत आहे। हा कोण मोहरम हा इस्लामी वर्षातील पहिला सण आणि या सणाच्या 9व्या दिवशी अहवाला हा केला जातो। आपण या संदर्भातलीच माहिती या ठिकाणी उपस्थित नागरिक आहेत त्यांच्याकडून या बद्दलच्या माहिती आपण जाणून घेऊया। अहवाला हा सण कशा प्रकारे केला जातो आणि त्याच संदर्भात आपण जाणून घेऊ।
आवाला एक बाबाचा एक म्हणजे खरं बाबा आहे लोक किंवा नाही हे याच्यामध्ये प्रत्यक्षात दिसते की बाबाची लोक काही म्हणतात हे ढोंगी आहे असे ढोंग करता, परंतु या टायमाला ज्या टायमाला बाबा याच्यात उभे राहता तर बाबाच्या पायाला एक पण आगसुद्धा लागत नाही, अंगावरच्या कपड्यालासुद्धा आग लागत नाही. त्यामुळे या अहवालाचं महत्त्व असं जाणलं जाते की बाबा लोक जे आहे या अहवालाच्या अंगारात न समजता एक गुलाबाच्या फुलासारखे याचा वापर करतात. याच्यामुळे काय होते की बा हे इतर जे जनता बघणारी आहे काही खोटं म्हणते काही त्यांची टिंगल उडवते, बाबा लोक याच्यानंतर गेल्याच्या नंतर जर अहवाल्यात कोणी जायचा प्रवेश केला तर त्याच्या पायाला फोड येतात. बाबाचं हे जे आहे एक प्रकारे आपलं लहान लेकरू कसं खेळते त्या प्रकारे बाबाला या गोष्टीची आस आहे, आणि याच्यामध्येच बाबा लोकांचं जे काही आहे हे सर्व बाबा लोकांची खुशी आहे. हे बघायकरता उत्साहित लोक इथे येतात, भरपूर येतात. काही टिंगल घ्यायचा प्रयत्न करतात त्यांचं पूर्ण टिंगल होत नाही. हे बघायचं असलं तर आता तुम्ही पण थांबू शकतात. बाबा लोकाला कुदवायचं काम नाही, हे लोक म्हणतात हातानं कुदवता आदर उचलता, प्रत्यक्ष आम्हाला मालूम आहे आम्ही सुद्धा त्यांच्या शक्तीवर याच्यावर चालू शकतो. हे एवढं हे बाबाचं याच्यात प्रतीक चांगलं आहे. आपण या ठिकाणी बघू शकत आहात अहवाला या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी अगदी जळते निखारे आहेत. आपण आता नुकतंच आपल्याला या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी बघत या जळत्या निखाऱ्यांवर स्वतः या जळत्या निखाऱ्यांवर उभे राहत असतात, यामधून त्यांची प्रचिती या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांना होत असते असं या ठिकाणी उपस्थित नागरिकांचे म्हणणे आहे. Thank you.
या मोहरम मधलाच एक भाग म्हणजे अहवाला हा मोहरमच्या 9व्या दिवशी होत असतो आणि या अहवालाच्या दिवशी भगत अगदी जळत्या पेटत्या निखाऱ्यांवर उड्या मारत आहे. यामध्ये न येथील नागरिकांचे म्हणणे आहे हे कोणताही थोटाण नसून यांच्यामध्ये खरोखर दैवी शक्ती असल्याचं या ठिकाणी हे या ठिकाणी असणारे सर्व नागरिक यांचे मानणे आहे. आपण बघू शकत आहात या ठिकाणी हिंदू मुस्लिम हे एकत्रित येऊन मोठा उत्साहात मोहरम हा सण साजरा केला जात आहे आणि या ठिकाणी आज मोहरमचा 9वा दिवस म्हणजेच हवाला आज या ठिकाणी हा हवाला साजरा करत आहे. या ठिकाणी बघत जळत्या निखाऱ्यांवर अक्षरशः पेटत्या निखाऱ्यांवर या ठिकाणी उड्या मारत असतात. आमच्या 9व्या दिवशी हा साजरा केला जातो. तसेच मोहरमच्या 10व्या दिवशी या सवारांची संदली काढण्यात येते आणि यानंतर या संदलीच्याच दिवशी या मोहरमची सांगता होत असते. कॅमेरामन सचिन माळीसह मी विनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, सामने. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.